येवला तालुक्यात दहीहंडी तसेच गोपाल कालयानिमित्त तरुणांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी निभावली. रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असं समजलं जातं. सध्या काही रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा हा कमी पडतोय. काळाची गरज लक्षात घेऊन येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील जगदंबा माता मंदिरात साईनाथ ब्लड सेंटरच्या वतीने व प्रभारी सरपंच विनोद आहिरे यांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबिर दहीहंडी गोपाल काल्यानिमित्त आयोजित करण्यात आलं. या शिबिरामध्ये अभिराज दौंडे, किशोर दौंडे, भगवान दौंडे, सचिन दौंडे, बंडू शिणगर या तरुणांनी रक्तदान करून दुसऱ्याला जीवन दान देण्याचा प्रयत्न केलाय. रक्तदान केलेल्या तरुणांचं यावेळी उपस्थितांनी कौतुक केलंय. या शिबिरामध्ये जमा रक्त साठ्याचा सुरक्षित करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलाय. गरजवंतांना उपचारासाठी याचा वापर करण्यात येत आहे. या प्रसंगी गजानन दौंडे, नितीन रसाळ, रवींद्र दौंडे, सुनील पोटे, अप्पा दौंडे, विलास ढोकळे, संदीप बोरसे, भाऊसाहेब दौंडे, संदेश पोटे हे उपस्थित होते. येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेथे दहीहंडी उत्सव तसेच गोपाल काल्यानिमित्त आगळा वेगळा उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे, येवला.